बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नंदुरबार शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समिती नवापूर यांच्या वतीने मुख्याधिकारी नवापूर नगर परिषद यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राची भूमी ही संतांची तसेच जंतराजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी आहे. त्यांच्या कर्तृत्वाने तसे त्यांच्या पावन चरणस्पर्शाने ती पावन झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नवापूर भूमीशी अप्रत्यक्षरित्या संबंध असल्याचा पौराणिक इतिहास आहे. त्यांच्या पावन चरणस्पर्शाने पावन झालेल्या या नवापूर भूमीवरती चिरकाळ स्मरण राहावे या दृष्टीने तत्कालीन नगर परिषदेच्या सर्व सदस्यांनी दिनांक 20/6/2008 रोजीच्या सर्वसाधारण कौन्सिल ठराव क्रमांक 16 नवापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे कामी जागा निश्चित करण्याबाबत सभेत विचार विनिमय करण्यात आले होते. कॉलेज रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचा पुढील भागातील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, त्या कामी योग्य त्या प्राधिकरणाची परवानगी घेण्यात यावी, त्या कामी करण्यात येणाऱ्या कारवाई व खासद्वारे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली होती. परंतु काही नतदृष्टांनी कपटीपणामुळे पुतळा उभारण्यास गोपनीय विरोध करून त्या जागेऐवजी त्या जागेवर कधीही पुतळा होणारच नाही त्या जागेची मागणी करून विषय रेंगाळात ठेवण्याचा प्रयत्न केला व आज तागायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून दरवर्षी शिवजयंतीला पुतळा उभारणार बाबत वलगना करताना मात्र कार्यशून्य आहे. म्हणून नवापूर शहर व परिसरातील शिव छत्रपतींचे भक्त मिळून मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. उपरोक्त संदर्भीय ठराव ग्राह्य धरून सदरच्या जागेवर शिव छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा कमीत कमी पुढच्या स्थितीनुसार येणाऱ्या शिवजयंतीपर्यंत तरी व्हावा या हेतूने उपाययोजना करावी व केलेल्या उपाययोजनेचे उलट टपाली उत्तर मिळावे याबाबत आपणास विनंती करण्यात आली होती. परंतु यावर 4 महिन्यांचा कालावधी लोटला गेला असून देखील आपण विभागाकडून काहीही कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनात येत आहे. सदर पत्र आपल्या विभागास प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत कारवाई करण्यात यावी, अन्यथा आगामी 15 ऑगस्ट 2021 रोजी शासकीय ध्वजारोहणाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आवारात नवापूर येथे निष्क्रिय नवापूर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना जाग येण्यासाठी 1 दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कृपया याची नोंद घेऊन कारवाई करावी. यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील असे आवाहन देखील या दरम्यान करण्यात आले आहे. प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज साठी सागर पाटील नवापूर. नवापूर नगरीला ज्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही नवापूर नगरी आज पावेतो छत्रपतींचा पुतळा न होणे ही एक मोठी शोकाची बाब आहे. त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिवप्रेमी बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेशी हा पाठपुरावा करत आहोत. आज त्यांना आम्ही लिखित एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यात 15 तारखेला म्हणजे 15 ऑगस्ट रोजी सर्व मिळून 1 दिवसाचं ठिय्या आंदोलन करणार बाबत लेखी निवेदन दिलेलं आहे. तत्पूर्वी त्यांनी काय काय कार्यवाही केली याचा आढावा आम्हाला देणेच बंधनकारक राहील. ह्याप्रमाणे आम्ही आत्ताच महाशय मुख्याधिकारी यांची चर्चा केलेली आहे. तर त्यांनी जर ह्या विषयावर पाठपुरावा केलेला किंवा अदर काही विषयाचा आम्हाला पूर्ण माहिती न देता तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार. जय हिंद जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.